आजी, तुम्ही मला तो हाराचा बॉक्स दिला, तुम्ही माझ्या खोलीत ठेवला. त्यानंतर थोड्या वेळाने तनुश्री मला भेटली आणि बोलता बोलता तिने हाराचा उल्लेख केला. मला तेव्हाच डाऊट आला की काहीतरी काळं बेरं नक्की आहे. नंतर जेव्हा मी खोलीत बसून विचार करत होते तेव्हा सुकन्या त्या तिथे आली. काय ग, सापडला का हार? नाही, अजून नाही सापडला. शोधते मी, पण मिळेल मिळेल. अरे देवा, हा हार सापडला नाही ना तर काय होईल याची मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. अगं नरूचं तुम्ही प्रेम बघितलंय, राग अनुभवलेला नाहीये. जेव्हा जेव्हा घराण्याचा अपमान होतो ना तेव्हा तेव्हा तो पेटून उठतो. हो आजी, माहितीये मला. माझ्या हातून अक्षम्य चूक झाली आहे. झाली आहे ना चूक, मग शोध ना तो हार. पुन्हा पुन्हा येऊन मला काय सांगतेस हार हरवलाय म्हणून? हो, शोधणारच आहे मी, पण आता ऍक्च्युली वेगळंच काम होतं माझं. काय काम आहे बोल. म्हणजे एक विनंती करायची होती. अगं मग बोल ना लवकर बोल. हे काही दागिने आहेत माझे, ते मी तुमच्या कपाटात ठेव. माझ्या कपाटात? नको नको, माझ्या कपाटात नको. आजी प्लीज, नाही नका म्हणू. माझं ना हल्ली लक्षच लागत नाही कशात, आणि मग इतक्या चुका होतात ना हातून. आई पण आता तेच म्हणत होती, लग्न झाल्यापासून काहीतरी बिनसलंय तुझं, इतक्या चुका करत असते सतत. म्हणून तिनेच मला सांगितलं की तुम्ही घरातल्या मोठ्या आहात, तो हे दागिने तुमच्याकडे सुखरूप राहतील. म्हणून मी आले. प्लीज ठेव. नको नको, माझ्या कपाटात नको. उगाच एखादा दागिना हरवला ना तर तुम्ही लेले माझ्यावरच आळ घ्याल. आजी अहो, असं काय बोलताय तुम्ही? नाईक घराण्याचा चंद्रहार इतकी वर्ष जपून ठेवला तुम्ही, तुमच्या हातून माझ्यासारखा हलगर्जीपणा होणं शक्यच नाही. प्लीज प्लीज ठेवू. ठीक आहे ठेव. कुठे ठेव? ते डाव्या बाजूला कपाट आहे ना, डाव्या बाजूला ड्रॉवर आहे, त्यात ठेव जा. ओके.